मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉन वर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व बँकांच्या खातेधारकांना व देशातील नागरिकांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे सूचना देण्यात आली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्र, ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सायबर फसवणुकीच्या माध्यमातून बँकेच्या खातेदारांना व नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्य केले जात आहे. ऑनलाईन पैशांचे व्यवहार आणि ऑनलाईन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढल्याने सायबर क्राईम करणारे हॅकर म्हणजेच गुन्हेगार याचा फायदा घेत आहेत अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारच्या सायबर दोस्त नावाच्या ट्विटर हँडलवरून याबाबत एक ट्विट करून देशातील नागरिकांना आणि सर्व बँकांच्या खातेधारकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अलीकडेच पुण्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBI बँकेच्या एका खातेधारकाची KYC अपडेट करण्याच्या नावाखाली बहाणा करून 9.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. आजकाल KYC नावाखाली सर्वाधिक फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे तुम्हाला SMS पाठवू शकतात किंवा फोन करू शकतात. फोनवर बँकेचा अधिकारी किंवा प्रतिनिधी असल्याचे भासून तुम्हाला सांगतात की तुमच्या बँक खात्याचा KYC अपडेट केलेला नाही. KYC लवकरात लवकर अपडेट केला नाही तर तुमचे बँक खाते बंद करण्यात येईल आणि त्यामुळे बरेच ग्राहक खाते बंद होण्याच्या भीतीने आपली वैयक्तिक आणि बँक खात्याविषयी माहिती त्या सायबर चोरट्याला देतात. मात्र मित्रांनो, सावधान, अशा फोन कॉल्स SMS वर अजिबात विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते. तुमचे बँक खाते काही क्षणात पूर्णतः रिकामे देखील होऊ शकते. देशातील सर्व बँका आपल्या खातेदारांना या बाबतीत वेळोवेळी जागरूक व सावध करत असतात. या KYC फसवणुकी संदर्भात काही दिवसापूर्वी SBI बँकेने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून सर्व ग्राहकांना म्हणजे सर्व खातेदारांना या बाबत अलर्ट करत माहिती दिली होती. कोणत्याही अनोळखी नंबर वरून कॉल किंवा मेसेज येतो, त्या मेसेज मध्ये केवळ SBI बँकेच्याच नाही तर इतर बँकांच्या खातेदारांना देखील असा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो. त्यामुळे अशा SMS कॉल्सना अजिबात प्रतिसाद देऊ नका. अशा नंबर्सना ब्लॉक करून टाका. आजकाल फ्रॉड म्हणजेच फसवणूक करणारे गुन्हेगार ग्राहकांना KYC नावावर कॉल किंवा SMS पाठवून सर्व पर्सनल म्हणजे त्यांची वैयक्तिक डिटेल्स घेऊन त्यांच्या बँक खात्यामधून पैसे चोरी करत आहेत. यामुळे कॉल किंवा मेसेज मेल वर येणाऱ्या कोणत्याही लिंक वर अजिबात क्लिक करू नका असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर दोस्त या ट्विटर हँडल द्वारे सर्व नागरिकांना व सर्व बँकांच्या खातेदारांना करण्यात आले आहे. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे जर का कुणासोबत देखील अशी फसवणूक झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या नंबरवर तुम्ही त्वरित सायबर क्राईम संबंधित घटनांची तक्रार करू शकता. व तसेच महत्वाचे म्हणजे या आधी जारी करण्यात आलेला 1553 60 0 हा क्रमांक आता बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता तुम्ही नवीन सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वर कॉल करून सायबर फसवणुकीची तक्रार करू शकता. यामुळे तुम्हाला सायबर फसवणुकीमध्ये चोरीला गेलेले पैसे परत मिळवण्यास मदत केली जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.